मित्रांनो तुम्ही आश्चर्यचकित व्हाल नारळ पाणी पिण्याचे इतके सारे फायदे आहेत तर बघूया या नारळ पाणी पिण्याचे नक्की काय काय फायदे आहेत नारळ पाणी म्हणजे नैसर्गिक उत्तम पेय असे आपण म्हणतो केरळ आणि महाराष्ट्र कोकण भागात सहज उपलब्ध होणारे फळ अतिशय आरोग्यदायी आहे आपल्याकडे आजारी आणि अशक्त व्यक्तींना नारळ पाणी आवर्जून दिले जाते मात्र दैनंदिन व्यवहारात प्रत्येकाने नारळ पाणी आरोग्यासाठी अतिशय हितकारक असतं नारळ पाणी पिल्याने शरीरातील ऊर्जा मिळते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते मात्र नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती याबाबत बरेच जणांचा गैरसमज आहे नारळ पाणी सकाळी पिणे योग्य आहे की संध्याकाळी तर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सकाळच्या वेळेस नारळ पाणी पिणे शरीरासाठी जास्त लाभदायक असते सकाळी नारळ पाणी पिल्याने दिवसभर शरीराला स्फूर्ती मिळते आणि एनर्जी मिळते नारळ पाणी पिण्याचे काय काय फायदे आहेत आपण पुढे बघणार आहोत नंबर एक एक कप नारळ पाण्यामध्ये दोनशे पंच्याण्णव मिलीग्राम पोटॅशियम असते हृदयाच्या ठोक्यांच्या नियमासाठी पोटॅशियम खनिजे गरजेचे असते मेंदू आणि स्नायूंसाठी हे नारळ पाणी चांगलेच असते नंबर हार्मोन्स संतुलन राखण्यासाठी नारळ पाणी अतिशय उपयुक्त असते त्यामुळे ज्या लोकांना थायरॉइड होण्याची भीती असते किंवा शक्यता जाणवत असते अशा लोकांनी आपल्या आहारात नारळ पाण्याचा समावेश करणं योग्य ठरतं नंबर तीन शरीरातील रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी नारळ पाणी अतिशय उपयुक्त असतं त्यामुळे नियमित नारळ पाणी पिल्यामुळे विविध आजारांपासून आपला बचाव होण्यास मदत होते नंबर चार किडनी आरोग्य चांगले राहण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन करणे चांगले असते त्याचप्रमाणे ज्यांना मुदखड्याचा त्रास असेल तर अशा लोकांनी नारळ पाणी पिणे जास्त उपयोगी ठरते नंबर पाच अनेकांना लठ्ठ पाण्याची समस्या असते त्यामुळे नियमित पाणी पिल्याचा त्यांना खूप फायदा होतो नारळ पाणी पिल्यानंतर दीर्घकाळ भूक लागत नाही त्यामुळे कमी खाल्ल्याने आपले वजनही कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे नारळ पाण्यामध्ये मॅग्नेशियम सोडियम फॉस्फरस पोटॅशियम आणि कॅल्शियम आणि खजनेजांचा खूप प्रमाणात वापर असतो त्यामुळे नारळ पाणी कोणतंही कोल्ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंक घेण्यापेक्षा नारळ पाणी घेणं अतिशय योग्य निर्णय ठरू शकतो नारळ पाणी पिण्याचा आणखीन एक फायदा असाही असतो की आपली त्वचा टवटवीत दिसते आणि सुंदर दिसते त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात आपण जर केली तर त्याचा वाईटच परिणाम होतो त्यामुळे नारळ पाणीही किती पिलं पाहिजे त्याचंही प्रमाण आपण योग्य प्रमाणे आपल्या डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण ते पिलं पाहिजे आपण जर नवरात्र किंवा गणपतीचे दहा दहा दिवस उपास करणार असेल काही लोक जेवण न करता फक्त नारळ पाणीच पितात रोज तर तेही योग्य नसतं त्याच्यासाठीही आप आपल्या तज्ञांचा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्यावरती आपण प्रक्रिया केली पाहिजे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल आणि तुमच्या नॉलेजमध्ये काही भर पडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम जय श्री कृष्ण